रांजणवाडी वारंवार होणाऱ्या त्रासापासून मिळवा या घरगुती उपायांनी आराम वारंवार रांजणवाडी होण्याची काही कारणे सांगितली जातात जसे शरीरातील वाढलेली उष्णता याला कारणीभूत ठरते तसेच काही जंतुसंसर्ग यामुळे देखील रांजणवाडी येण्याची शक्यता असते रांजणवाडी ही डोळ्याच्या पापण्याच्या ठिकाणी येते सुरुवातीला त्या ठिकाणी खाज येते त्यानंतर ते, ते गाठ तयार होते या गाठीला जसजशी लाली चढत जाते तस तसे या गाठीला सूज येते त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून डोळ्याला पाणी येण्यास सुरुवात होते डोळे बंद करून ठेवावेसे वाटतात पापण्याच्या केसांच्या मुळाशी मोल नावाच्या ग्रंथीला जंतुसंसर्ग झाल्याने अशा स्वरूपाच्या गाठी तयार होत असतात हे गाठ आपोआपच पिकून दिल्यास त्यातील पू बाहेर पडला की मग या नाहीशा पण होतात त्यासाठी गाठ लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून पुढील घरगुती उपाय करून तिला आटोक्यात आणू शकता रांजणवाडीची गाठ जिथल्या तिथे जिरवण्यासाठी वारंवार शेक दिल्याने आराम मिळतो गरम कपड्याच्या शेकाने वाढणारी सूज पण ओसरू लागते त्याचप्रमाणे जर सूज वाढली असेल तर थंडगार काकडीच्या चकत्या त्या ठिकाणी ठेवल्याने होणाऱ्या वेदना कमी होतात कोरफड ही देखील फायदेशीर ठरते कोरफडीच्या पानाची सालीचा थंडगार भाग ज्या जागी ठेवल्याने लगेचच आराम मिळतो कोरफडमध्ये औषधीय गुणधर्म असल्याने त्याचा निश्चितच फायदाही मिळेल डोळ्यांची स्वच्छता देखील करणे महत्त्वाचे असते त्यामुळे पाण्याचा हपका मारून स्वच्छ कापसाच्या बोळ्याने डोळ्यातील घाण पुसळून घ्यावी रांजणवाडी कधीकधी घातकही ठरू शकते कारण यातील पू पसरत जाऊन मेंदूत जाण्याची शक्यता